लठ्ठे शिक्षण संस्था नोकर सहकारी संघाच्या अध्यक्षपदी सोमन खोत तर उपाध्यक्षपदी अमर थरकर यांची निवड. बेडकीहाळ येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या नोकर सहकारी क्रेडिट संघाची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी मावळते अध्यक्ष एस ए गोरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध झाली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच एफ नाईक प्राचार्य आरबी साबणनावर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षपदासाठी प्राध्यापक शिवान्ना सोमन खोत, उपाध्यक्षपदी अमर थरकार तर सचिवपदी लक्ष्मण कोरव यांची एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी डी सी उज्जीन कोप चिकोडी यांनी केली. तर पुढील 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी संचालक म्हणून एम एस कट्टी, एस ए गोरवाडे, आर बी बडगेर, व्ही ए वेळापुरे, बी ए पाटील, अभय वडेर, बी एस इटनाळ, एस बी पाटील, एस के खोत, भोज हायस्कूल यांची निवड करण्यात आली. यावेळी बोलताना मावळते अध्यक्ष गोरवाडे यांनी 2014 कर्जाची मर्यादा 1 लाखापर्यंत होती, आता ती 15 लाखापर्यंत पोहोचली आहे. पुढील काळात आपण देखील पारदर्शकपणे आणि कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेऊन कार्य करण्याचे आवाहन केले. 40 वर्षगळले ಏನೊಂದು ಆರ್ಥಿಕ ಕುಂದುಕೊರತೆಗಳನ್ನು ಬಗೆಹರಿಸ್ತಾ ಆಮೇಲೆ ಸಂಘದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಸಹಕಾರ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಏನೊಂದು ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರಾಗಲಿ ಅಥವಾ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಸಹ ನನಗೆ ಕೊಟ್ಟಂತಹ ಈ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನವನ್ನು ಈ ಸಂಘದ ಏಳಿಗೆಗಾಗಿ ಹಾಗೂ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರ ಏಳಿಗೆಗಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಮಾಣಿಕತನದಿಂದ ನಾನು ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ತೇನೆ ಮತ್ತು ಸಂಘದ ಶ್ರೇಯೋಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರ ಆರ್ಥಿಕ ಕುಂದುಕೊರತೆಗಳಿಗೆ ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಕಟಿಬದ್ಧವಾಗಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ ಎಂದು ಈ ಮೂಲಕ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಈ ನಮ್ಮ ಸಂಘವು ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ ಸದಸ್ಯರ ಒಂದು ಆರ್ಥಿಕ ಕುಂದುಕೊರತೆಗಳ ತಕ್ಕಂತೆ ಅವರ ಬೇಡಿಕೆಗಳ ತಕ್ಕಂತೆ ಸಹಾಯ ಸಹಕಾರವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಬಂದದ. ಇನ್ನು ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರ ಒಂದು ಏನೊಂದು ಆರ್ಥಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬರುತ್ತವೆಯೋ ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಸಂಘ ಅತ್ಯಂತ ಕಡಿಮೆ ಬಡ್ಡಿದರದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಸಾಲವನ್ನು ಕೊಡಲು ಸಹ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿಯೂ ಸಹ ಈಗ ಇರುವಂಥ ಬಡ್ಡಿದರವನ್ನು ಅದರಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯವೋ ಅಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುವ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ. ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಸಂಘ ಇನ್ನೂ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿವಿಧ ರೀತಿಯ ಏನೊಂದು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಅಥವಾ ಮುಂದೆಯವರು ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮನೆಯ ಸಾಲ ಆಗಲಿ ಅಥವಾ ವಾಹನ ಸಾಲ ಆಗಲಿ ಮುಂದೆ ಮುಂಬರುವ ಅವರ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬಂದರೂ ಸಹ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಸಂಘವು ಅವರಿಗೆ ಬೆನ್ನೆಲುಬಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಮಾಣಿಕತನದಿಂದ ನಾವಾಗಲಿ ನಮ್ಮ ಸಂಘದ ಎಲ್ಲ ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ, ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದಂಥ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ನಾನು संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक डी एन दाबाडे म्हणाले, गेल्या 40 वर्षापासून बेडकीहाळ भोज येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या विविध भागातील शिक्षक प्राचारी व कर्मचारी यांची आर्थिक मदतीसाठी या संघाची स्थापना केली होती असे त्यांनी सांगितले. मंचावर उपस्थित प्राचार्य उपप्राचार्य आणि माझ्या सहकारी बंधूंनो, आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम इतक्या उत्तम पद्धतीनं बिनविरोधपणे तुम्ही निवडून दिलं त्याबद्दल निवडून देणाऱ्यांचं आणि निवडून आलेल्यांचं निवडून देणाऱ्यांचं अभिनंदन आणि निवडून येणाऱ्यांचंसुद्धा अभिनंदन करण्यासाठी मी एक सिनियर शिक्षक म्हणून सर्वांचं अभिनंदन करतो. आणि अध्यक्षांनी आता बोलताना जे काय बोलले कर्मचाऱ्यांच्यासाठी ही संस्था आहे त्या मागण्या ज्या आम्ही तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेत त्याच्यावर विचार व्हावा प्रामुख्याने, कारण याच्यामध्ये उद्योग व्यवसाय करून मुनाफा कमवणे हा आमचा हेतू नाही. कर्मचाऱ्यांना सुखसुविधा झाल्या पाहिजे आणि त्या सुविधा नवीन कार्यकारिणी देईल
द्यावा आणि देण्याचा प्रयत्न करावा एवढी अपेक्षा करतो आणि माझ्या समोर। यावेळी संघाचे सभासद उपप्राचार्य एस डी ठाणे, मुख्याध्यापक बी एस सांगावे यांच्यासह भोज बेडक्याळ कॉलेजचे सर्व सभासद उपस्थित होते। एम एस कट्टी यांनी सूत्रसंचालन केले तर कुंतल वडेर यांनी आभार मानले। ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಈ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಆಯ್ಕೆಯಾಗತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಸಮಕೋ ಸರ್ಗೆ ಆಗಲಿ ಅಥವಾ ತರಕಾರಿ ಸರ್ಗೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದ ಪರವಾಗಿ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರುತ್ತಾ ಮತ್ತು ಹಿಂದೆ ನಡೆದಂತಹ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ನಿರ್ದೇಶಕ ಮಂಡಳಿಯಂತೆ ಇನ್ನು ಮುಂದೆಯೂ ಸಹಿತ ಈ ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ನಿರ್ದೇಶಕ ಮಂಡಳಿ ವ್ಯವಸ್ಥಿತಬದ್ಧವಾಗಿ ಸಂಘವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗಲಿ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಆಶಾಭಾವನೆಯಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಸಮಾಪ್ತಿಗೊಳಿಸುತ್ತೇವೆ।